चंद्रपूर महानगर पालिका मध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकरिता सन 2015 पासून कार्य सुरू करण्यात आले आहे। यात कचरा संकलन घंटागाडी चालक यांची कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात आली। मात्र कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी घंटागाडी व वाहन चालक यांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात आली। कामगारांनी वेळोवेळी किमान वेतनांबाबत पाठपुरावा केला, मात्र चंद्रपूर मनपाने प्रतिसाद दिला नाही। अखेर फेब्रुवारी महिन्यात कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले। त्यावेळी मनपा आयुक्त महापौर यांनी किमान वेतन देण्याचे आश्वासन दिले। 6 महिने उलटून देखील आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने कामगारांनी 2 ऑगस्टपासून बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार देण्यात येणार नाही, तोपर्यंत शहरात कुठेही कचरा संकलन केला जाणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे। कोरोना काळात कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील प्रत्येक घरी जात कचरा संकलन केला आहे, मात्र त्यांच्या या कार्याची मानपाने कधीही दखल घेतली नाही। 2015 पासून आमचं काम सुरू झाला, तेव्हाच आम्हाला 12,000 पेमेंट देतो असे म्हणून आश्वासन दिले, पण ते काही आम्हाला मिळाले नाही। त्याच्यानंतर आम्ही 8 फेब्रुवारी 2021 आंदोलन केलं, तेव्हाही आम्हाला म्हटले का तुम्हाला किमान वेतन देण्यात येईल, तेव्हाही आमचा विश्वासघात केले। प्रत्येक लीडर येऊन गेले, आयुक्त येऊन गेले, महापौर येऊन गेली, तरी आम्हाला काही किमान वेतन देण्यात आले नाही। आम्हाला प्रत्येक वेळा आश्वासन देत राहिले, आम्ही देतो आणि तुम्ही काम करा, आम्ही देतो आणि तुम्ही काम करा, आम्ही असे काम करून राहिलो। त्यांच्या आश्वासनानुसार आम्ही कामाला लागलो, तरी आम्हाला काही किमान वेतन देण्यात आले नाही। तरी जोपर्यंत आम्हाला किमान वेतन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संप मागं घेण्यात येणार नाही, आम्ही कामसुद्धा करणार नाही। उपाशी राहू ते चालत, आम्ही प्रत्येक घरचा गंदा कचरा उचलून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही घरोघरी कचरा उचलतो, तरी आम्हाला याचा मोबदला मिळत नाही आहे। तरी आयुक्त साहेबांना, महापौर साहेबांना एवढी विनंती आहे, आम्हाला किमान वेतन देण्यात यावा, हेच आमची इच्छा आहे। जय हिंद, जय भारत। मी तुमाजी डोंगरे, घंटा गाडी चालत। सर्वप्रथम महानगरपालिकेपुढे आज 2/8/2021 आम्ही संप पुकारला आहे, आणि संपाचे कारण असे आहे की पूर्वी आम्ही 8/2/2021 फरवरी महिन्यामध्ये संप केला होता। त्या पिरियडमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, उपायुक्त सर्व लोकांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला किमान वेतन देऊ, 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये किमान वेतन चढेल। आज 7 महिने पूर्ण झाले आहेत, तरी किमान वेतन आमच्या अकाउंटमध्ये चढला नाही। आज मनपा प्रशासन म्हणते आहे की तुम्ही आंदोलन करा, कारण आमची इच्छा नाही आहे की अगर त्या पद्धतीने ते बोलले त्या पद्धतीने ते चालले नाही, म्हणून आज आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। यासाठी थोडी शर्मीची गोष्ट आहे, कारण आज चंद्रपूरचं नाव देशपातळीवर नेणारे आज घंटागाडी सफाई कामगार आहेत, तरी पण मनपा प्रशासनाला थोडी बी असं जाणीव नाही आहे। कोरोनाच्या काळामध्ये घंटागाडी कामगार घरोघरी जाऊन कोरोना पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह त्यांचा कचरा संकलन करत होते, तशावेळी स्वतःची फिकर नाही, स्वतःच्या कुटुंबाची फिकर नाही, पण साऱ्या जनतेची फिकर करून घंटागाडी कामगार आपलं स्वतःचे जीव धोक्यात घालून हे कचरा संकलन करत होते, तरी पण अशा वेळीसुद्धा मनपा प्रशासनाला यांना जाणीव नाही। तर अशा मनपा प्रशासनाला काय समजावं की एवढं खतरनाक काम करून तरी मनपा प्रशासन आपले हक्क देत नाही आहे, त्यासाठी आम्ही आज आंदोलन जारी केलं आहे। कचरा संकलन करणाऱ्या कामगारांना किमान वेतन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। न्यूज 15 मराठीसाठी वैभव रोयकर, चंद्रपूर।